सॉफ्ट आणि स्पंजी, खूप छान अशी शाइनिंग आहे। हॅलो, नमस्कार, अंजली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला खमंग ढोकळ्याची रेसिपी दाखवणार आहे। तर इथे मी एक वाटी बेसन घेतला आहे, हा बाजारचा बेसन आहे, घरगुती नाही आहे बेसन। इथे मी इनो घेतला आहे, एक चमचा तेल घेतला आहे छोटा, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा हळद घेतलेली आहे आणि तीन वाट्या पाणी घेतलं आहे एका ग्लासमध्ये आणि मिक्स करण्यासाठी एक बाउल घेतलेला आहे। तर आता आपण सगळं साहित्य मिक्स करून घेऊया। पहिलं आपण बेसन ओतून घेऊया एक बाउलमध्ये, त्यानंतर हळद, मीठ, आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता इथे पाणी आपण जसं लागेल तसं घ्यायचं आहे, थोडं थोडं, एकदम ओतायचं नाही आहे, जास्त घट्टसुद्धा नाही आहे, जास्त पातळसुद्धा नाही आहे बनवायचं आहे। अशा प्रकारे आपण मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे आपला मिक्स करून झालेला आहे। आता आपण इथे तेल ओतून घेऊया, यामध्ये एक चमचा तेल घेतलेलं आहे, ते ओतून घेते। ते छानपैकी मिक्स करायचं आहे, बघा एवढं घट्ट पाहिजे। आता याला झाकण मारून ठेवूया 10 ते 15 मिनटं रेस्ट करण्यासाठी। इथे एक टोप घेतलेला आहे, त्या टोपामध्ये मी 3 ग्लास पाणी ओतलं आहे आणि इथे खलबत्ता ठेवलेला आहे, असा उलटा करून ठेवायचा आहे खलबत्ता, जेणेकरून आपलं जे काही भांडं असेल ते आपण वरच्या साईडला ठेवू शकतो। पाण्याला उकळ आलेली आहे आपल्या, 10 ते 15 मिनटं झालेली आहेत आपले रेस्ट करून। यामध्ये आपण इनो घालणार आहोत, तर मी इनो घालून घेते। इथे इनो घातलेला आहे मी, आता छानपैकी फेटून घेऊया आपण। इथे सोड्याचा वापर नाही केलेला आहे मी, किंवा बेकिंग पावडरसुद्धा वापरलेली नाही आहे। एका पोझिशनमध्येच आपण लाट फेटायचं आहे, त्यामध्ये हवा भरली गेली पाहिजे। छानपैकी मिक्स करायचं आहे। इथे आपलं मिक्स करून झालेलं आहे। इथे मी एक केकचं मोल्ड घेतलेलं आहे, त्याला तेल लावून घेतलं होतं मी, आधीच लावून ठेवलं होतं तेल। आता हे जे आहे ते आपण ह्या मोल्डमध्ये ओतून घेऊया। अशा प्रकारे ओतून घेतलेलं आहे, हे जे बबल्स दिसतात आहे ते आपल्याला काढायचे आहेत। थोडंसं आपण ठोकून घेऊया, असं बबल्स आपले गेलेले आहेत। आता आपण हे मोल्ड ह्या टोपामध्ये ठेवूया। आता हे मोल्ड मी एका टोपात ठेवलं आहे आणि वरचं झाकण ठेवते, जेणेकरून चांगलं शिजेल आपलं ढोकळा। तर इथे एक होल आहे, तर या होलातून हवा पास होते। तर मी एक जुगाड केला आहे, तर इथे मी कागदाचा तुकडा घेतला आहे, एक तसा फोल्ड करून ह्या होलामध्ये भरते, म्हणजे हवा बाहेर पास होणार नाही आणि आपला ढोकळाही चांगला फुलेल। 25 मिनटं आपण ढोकळ्याला वाफ देऊया। इथे मी लाकडाची एक स्टिक घेतलेली आहे, ती बघा अशी, तिचा टोक आहे, त्या टोकाने मी इथे चेक करून बघते की आपला ढोकळा रेडी आहे का।
आपला ढोकळा तयार आहे। अजून 5 मिनिटं आपण वेट करूया आणि मग गॅस बंद करून थंड करण्यासाठी ठेवूया। इथे आपण ढोकळ्याच्या फोडणीचं साहित्य बघूया। इथे मी 1 चमचा मोहरी घेतलेली आहे, कढीपत्ता आहे, इथे मी मिरच्या कटिंग करून घेतलेल्या आहेत, अशा प्रकारे कट करून अशा उभ्या कापून घ्यायच्या आहेत। इथे मी अर्धा एक तुकडा लिंबाचा घेतलेला आहे, चवीपुरती साखर घेतली आहे, मीठ घेतलं आहे आणि कोथिंबीर कट करून घेतलेली आहे। साखर मी जेव्हा पीठ मिक्स केलं तेव्हा मी साखरेचा वापर केलेला नव्हता, कारण आम्हाला ढोकळा गोड आवडत नाही आहे, आम्ही फोडणीमध्येच साखरेचा वापर करणार आहोत। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता ढोकळ्यामध्ये। तर आपण आता फोडणीची तयारी करूया। लो ठेवला आहे, भांडं ठेवलं आहे मी गरम करण्यासाठी। इथे आपण 2 ते 3 चमचे तेल टाकून घेणार आहोत। मी 2 चमचे घेते। त्यानंतर आपण तेल तापल्यानंतर मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी तडतडली की आपण कढीपत्ता टाकणार आहोत। त्यानंतर आपण मिरच्या टाकून घेऊया। इथे मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, 1 ग्लास पाणी ओतून घेते। पाण्याला उकळी येईपर्यंत आपण वेट करूया। पाण्याला उकळी आलेली आहे, आता आपण मीठ टाकून घेणार आहोत। मीठ आपण आधीच ढोकळ्याच्या पिठात टाकलेलं आहे, आता आपण थोडंसं चवीपुरती साखर टाकून घेणार आहोत। छान पैकी हलवून घ्यायचं आहे। उकळी आल्यानंतर 1 ते 2 थेंब लिंबाचे टाकून घेऊया। गॅस बंद करून घ्यायचा आहे। आपण थंड करून घेऊया। प्लेट अशी उलटी ठेवून ढोकळा काढून घेऊया प्लेटमध्ये। अशा प्रकारे आपला ढोकळा तयार आहे, बघू शकता तुम्ही स्पंजी झाला आहे। आता आपण ह्याला कट करून घेणार आहोत आणि मग नंतर फोडणी टाकणार आहोत। इथे आपण कट करून घेणार आहोत ढोकळ्याला। तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही छोटे मोठे साईज कट करून देऊ शकता। इथे माझा ढोकळा कट करून झालेला आहे। आता मी वरून तडका देणार आहे। आता तडका देते। तडका पण आपला थंड झालेला आहे। अशा प्रकारे आपल्याला तडका मारून घ्यायचा आहे। मी वरती कोथिंबीर टाकून घेते थोडीशी।
अशा प्रकारे आपला ढोकळा तयार आहे। आता आपण प्लेट तयार करूया। इथे आपली डिश रेडी आहे। आजची ढोकळ्याची डिश तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।